दरवेळ क्रीपर येतो, मला मारून जातो. स्केलेटन येतो, मला मारून जातो. झॉम्बी येतो, माझी मारून मला मारून जातो. पण आता नाही, कारण आता मी बनवणार आहे आयरन गोलम. तर कशा सर्जन मी AKASH काचा मध्ये तुम्हाला आता व्हिडिओ माइनक्राफ्ट. हा, मला माहित आहे की व्हिडिओ खूप दिवसानंतर येतोय आणि मागचा व्हिडिओ पण 15 दिवस लेट झाला होता. कळ तर काही कारणामुळे व्हिडिओ नाही बनवू शकलो मी, पण आतापासून रेग्युलर एपिसोड येत जाणार आहे आणि एक पण एपिसोड मिस न करण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून जा. कळ आणि या व्हिडिओला लाईक करून जा आणि प्रत्येक व्हिडिओ सारखा हा पण व्हिडिओ एकदम भारी होणार आहे, तर पूर्ण शेवटपर्यंत बघून जा. तर बंटी इंट्रो लावले. राजून एक शांत सुंदर दिवस माइनक्राफ्ट मध्ये. तर आज आपल्याला बनवायचं आहे आयरन गोलम. आयरन गोलम बनवायला सर्वात पहिल्यांदा लागतं आयरन, जे आपल्याकडे भर भरून पडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट लागते ती पम्पकिन. पम्पकिन आपल्याकडे थोडस पण नाहीये. आणि तिसरी गोष्ट लागते पम्पकिन कापायला, ते काय असतं ते पम्पकिन कापायची कात्री, ती पण आपल्याकडे नाहीये, पण ते आपण आयरन पासून बनवून घेऊ शकतो. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपली नीड आहे, आपल्याला बनवायचं नाही तर आपल्याला पाहिजे आहे पम्पकिन. तर आपण जाऊया आता पम्पकिन शोधायला. तर पम्पकिन शोधायला आपण जाऊया आता घराच्या बाहेर. तर आता व्हायला आली सर्वात पर्यंत रात्र, तर आपण सर्वात पर्यंत झोपून घेऊया आणि मग जाऊया सकाळी सकाळी पम्पकिन शोधायला. गुड मॉर्निंग, एक सुंदर दिवस, शांत दिवस परत एकदा माइनक्राफ्ट मध्ये. तर आता आपण जाऊया आपल्या घोड्याकडे, तिथे आपण त्या घोड्याला कैद करून ठेवलेले. ओके, तर आता आपण आपल्या हॉर्स सोबत पम्पकिन शोधायला जाऊया. ओके, तर मी विचार केलाय, म्हणजे विचार नाही केला, मी एकदा असाच फेरफटका मारत होतो खेळता खेळता ऑफलाईन, तेव्हा मी या साईडला पम्पकिन बघितलं होतं. तर आपण तिकडे जाऊन एकदा चेक करूया तिकडे पम्पकिन मिळतं का नाही. पटपट चल यार घोड्या, चने नाही खाल्ले का तू चने आज? पण इकडे नाही असं वाटतं मला. आपण या साईडला शोधूया जरा, भेटलं तर आपलं नशीब खूप चांगलं. हा घोडा खूप 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 आळशी आहे एकदम नुसता. ओ, इथे भेटले आपल्याला पम्पकिन, पण त्याच्या सोबत आपल्याला दिसला स्केलेटन. तर आपण सर्वात पहिल्यांदा घोड्यावरनं उतरूया. आपण आपली शील्ड पुढे गेली. हा, आपण आपली शील्ड लावून घेऊया, हातात घेऊया तलवार आणि आता जाऊया आपण स्केलेटन सोबत लढायला. सो स्केलेटन हा गायब झाला. सर आपल्याला मतलब नाही त्याच्याशी, आपल्याला पाहिजे पम्पकिन. तर आपल्याला इथे मिळतील 1 2 3 4 5 6 पम्पकिन इथे. तर पम्पकिन तोडून घेऊया सरळ सरळ. तुम्हाला मारू शकत नाही कारण तू खोल पाण्यात कसा गेला ते तुला माहिती, तुझे चुके, मी तुला काढणार नाही. ओके, जे सांगत आहे समज. सरळ पम्पकिन काढून घेऊया कारण आपल्याला त्याची गरज लागेल. मार, मला मार, नाही मार, एकदा मार, मार ना, अरे मार ना, तू मारा नाही तर स्केलेटन कसायचा. मार चल मार. ओ, दोन. ओय 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 ओय, मी पाण्यात पडलो. ओय ओके ओके, सॉरी सॉरी सॉरी, माझं चुकलं नाही, मी चाललो पम्पकिन घेऊन चाललो मी. ओके, हा माझा घोडा आणि इथे जवळच माझं घर आहे यार, काही नशीब आहे माझं, मला लवकर पम्पकिन सापडून गेले. आता आपण डायरेक्ट घरी जाऊया आणि हा घोडा जो एकदम हळूहळू चालतोय तर त्याला काय बोलावं. तर पहिले मला लागले भूक, तर मी गाजर खातो. बस आपलं पोट भरलं. तर आपण जाऊया आणि पहिले घोड्याला पार करून येऊया. किती हळू चालतो बे तू, एकटा चालायला चालतोय. तर तू आता इथे व्हायचं बंद. ओके, मी जातो बाहेर, तू झाला बंद. तर आता सर्वात पर्यंत आपण जाऊया वरती आणि आपल्याला पाहिजे पम्पकिन कापायचं. काय बोलतो त्याला मला माहित नाही, पण मला ते कसं दिसतं ते नक्की माहित आहे. तर आता आपण जाऊया वरती क्राफ्टिंग टेबल मध्ये, दरवाजा लावून घेऊया आणि आपलं जे भर भरून पडलेलं आयरन आहे ते घेऊया. ओके, तर ते क्राफ्टिंग टेबल मध्ये. आता मला माहिती ती गोष्ट कशी दिसते, तर हे आहेत ते, हे आपण एकदम बोलू शकतो याला काय होतात शिअर्स. ओके, एक ते भेटलं आपल्याला आणि आपल्याला दुसरी गोष्ट पाहिजे, म्हणजे आपल्याला पाहिजे आयरन ब्लॉक्स. ओके, तर आयरन ब्लॉक्स आपल्याला 10 बनवता येतील. 1 2 3 4
5 6 7 8 9 10 तर आपले 10 आयरन ब्लॉकची सोय झालेली. आता आपल्याकडे किती आयरन ब्लॉक आयरन उरले? एकच आयरन उरलेले. आपल्याला परत आणि आयरनची माइनिंग करायला जावं लागेल. पुढच्या वेळेस जेव्हा मी गोल्ड आणि डायमंडची माइनिंग करायला जाईल ना, तेव्हा आयरन पण सापडू येणार, कारण इझीला भेटतं आयरन. तर आता आपण बनवूया 2 आयरन गोलम. तर आयरन गोलम बनवला सर्वात पहिल्यांदा आपल्याला पंपकिन पाहिजे आणि पंपकिन आपल्याला कापून घ्यायचंय. तर आपल्याकडे 3 हॅलोविन पंपकिन तयार झालेले, आपण त्यांना काढून घेऊया. तर एवढ्या आयरन ब्लॉक्स मध्ये आपल्याकडे बनतील 4 आयरन ब्लॉक पर गोलम ना. 4 4 8 आपल्याला 8 4 ब्लॉक अजून 2 ब्लॉक अजून कमी पडते, त्यामुळे आपण 2 बनवूया, एक घराच्या इथे आणि एक घराच्या बाहेर. ओके, तर सर्वात पहिल्यांदा आयरन गोलम बनवायला आपल्याला खाली एक आयरन ब्लॉक, वरती एक आयरन ब्लॉक, बाजूला एक आयरन ब्लॉक, इकडे एक आयरन ब्लॉक आणि उभं राहिलंय इथे उभं राहिलंय एक आयरन ब्लॉक. आणि आता तुम्ही रेडी आहे आयरन गोलम बघायला. तर आयरन गोलम बघायला सिम्पली जो हॅलोविन ब्लॉक असतो तो फक्त त्याच्या डोक्यात ठेवायचा आणि आपला आयरन गोलम झालेला आहे तयार. खतरनाक काय दिसतोय तुला. आता मी दरवेळेस आयरन खायला देत जाईल म्हणजे तू जाडा होशील ना. तर अजून दुसरा आयरन गोलम बनवूया. आता बनवूया आपण बाहेर ना. तर पुन्हा एकदा परत खाली एक ब्लॉक, त्याच्यावरती एक ब्लॉक, त्याच्या बाजूला एक ब्लॉक, त्याच्या ह्या बाजूला एक ब्लॉक आणि आता वरती चढूया आणि डोक्यावर लागू. आणि दुसरा आयरन गोलम आपला तयार झालेला आहे. तर आपल्याकडे आता 2 आयरन गोलम तयार झालेले. ओय बाजूहट बाजूहट. ओके, तर आपल्याकडे 2 आयरन गोलम तयार झालेले, एक आपल्या आतल्या सिक्युरिटीसाठी आणि एक बाहेरच्या सिक्युरिटीसाठी. आणि आत्ता तुम्हाला एक गोष्ट दाखवायचीच राहिली. सॉरी, पुढच्या एपिसोडमध्ये आपण काय करणार आहे त्याची थोडीशी झलक. तर इथे मी काही झॉम्बी विलेजर पकडून ठेवलेले. ओके, इथे एक हा एक झॉम्बी विलेजर आहे. आणि इकडे एक झॉम्बी विलेजर आहे. आणि त्या साईडला एक झॉम्बी विलेजरचा असं बनवून ठेवलेलं आहे. मी त्यांना कैद करून ठेवलेलं आहे, त्याच्यावर रात्री फिरत होते. ओके, तुम्हाला ते इकडे थांबा, मी दाखवतो एक मिनटं. हा आयरन गोलम बरोबर ठिकाणी गेला, त्याला फार्मची सिक्युरिटी करायची आहे, कारण आता आपण तयार करणार आहोत विलेजर पासून फार्मर. इथे एक पकडून ठेवलेला आहे. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण झॉम्बी फार्मरला आपण पुढच्या एपिसोडमध्ये झॉम्बी विलेजरला चांगल्या विलेजर मध्ये कन्वर्ट करणार आहे. तर पुढचा एपिसोड मिस न करण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि डायरेक्ट मेसेज करा जर तुम्हाला टेक्स्चर पॅक पाहिजे असेल हा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.